प्रथमेश हांडे. माझी आत्ताच नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे 7 तारखेला 7 एप्रिलला. आणि एक्सपिरियन्स सांगायचा तर खूपच छान होता, उत्तम होता. म्हणजे सांगायला गेलं तर इकडच्या आर्या म्हणजे ज्या आया आहेत त्यापासून ते मोठे डॉक्टर सगळ्यांकडून खूप सपोर्ट मिळाला आणि खूप उत्तम आहे. सगळ्या प्रकारचं काही इन्फॉर्मेशन पाहिजे काही ते सगळं अवेलेबल होतं आणि वेळ येतेही म्हणजे. आणि आत्ताची जी परिस्थिती आहे ती बघता तर प्रत्येक गोष्ट फोनवरून पण तेवढंच आम्हाला कॉन्टॅक्ट करून सगळ्या गोष्टी ज्या काय आहेत काय प्रॉब्लेम असेल तर त्याला प्रत्येक सगळ्यांनी सपोर्ट केला. सगळ्यांची उत्तरं वेळोवेळी हे करायचं आहे ते करायचं आहे वगैरे सगळ्यांचीच खूप हेल्प झाली आणि खूप छान होतं सगळंच. बेडेकर हॉस्पिटल आम्हाला आणि आम्ही इथे ठाण्यामध्ये पहिली डोंबरीला जायचो. ठाण्यामध्ये आम्ही मागच्या वर्षी शिफ्ट झालो. जेव्हा आम्हाला असं कळलं की ठाण्यामध्ये कुठे आम्हाला नाव नोंदवावं तेव्हा मी तेव्हा चौकशी केली. तेव्हा माझी म्हणजे मी ज्याच्याकडून आम्ही नोंद विकत घेतली त्यांनी आम्हाला बेडेकर हॉस्पिटलचं ठाण्यातलं सगळ्यात जुनं आणि सगळ्यात चांगलं हॉस्पिटल म्हणून आम्हाला बेडेकर म्हणून रेफर केलं. आणि पहिल्या दिवसापासून म्हणजे आम्ही तिथे येतोय तिथपासून ते आजपर्यंत तिथपर्यंत जो काही प्रवास आहे तो अतिशय उत्तम होता. जे काही डॉक्टरांचे सल्ले आता आम्ही त्या ॲडमिट झाल्यानंतर म्हणजे तिची डिलिव्हरी नॉर्मल होण्यासाठी जे काही प्रयत्न केले डॉक्टरांनी त्याच्यानंतर आता म्हणजे सगळं काही जेवण इकडचं आया मावशी जेव्हा जेव्हा रात्री अपरात्री जेव्हा बाहेर अडत होतं त्यांनी येऊन घेतलं कपडे त्यांचं चेंज करणार ते सगळ्यात गोष्टी उत्तम अतिशय म्हणजे आमच्याकडनं असं काही असं कुठेही निगेटिव्ह असं आम्हाला काही कंप्लेंट किंवा असं काही सजेशन असं काही नाही. खूप छान प्रवास झाला आणि इथून पुढेही आम्हाला म्हणजे आता बळात आत्ताच आहे त्याच्यापुढेही आनंद सरांकडे आम्ही येत राहू अजून आणि हेच हीच याच याच सपोर्टची आम्हाला अपेक्षा आहे. थँक्यू, धन्यवाद.